आला काय गरज? आला राज आला, कुठे भेटला? हा तो इथं यायला निघाला होता, मग म्हणला की महत्वाचा पेपर आहे त्याचा. मी म्हणलं परीक्षा असेल तर त्याची तयारी कर. तू त्याची तयारी केलीस नव तर दादासनी जास्त आवडल. अग पण त्याच्याशिवाय वाढदिवस कसा साजरा करायचा? त्याला काय होतंय, आपण त्याच्यासाठी केक ठेवू. उगा मी डिस्टर्ब केलं आणि परीक्षेत काही कमी जास्त झालं तर म्हणून मी म्हणलं नको येऊस. ठीक आहे, तू फोन तर लाव, फक्त 10 सेकंद बोलतोय बघ. अजिबात नाही, म्हणजे आपण त्याला फोन केला तर तो येतो म्हणल. काय दादा तुम्ही बी आपल्या आई बाबांचा वाढदिवस करून काय श्रीमंती येणार आहे? येणार आहे नाही ना? मला वाटतंय अजून मी त्याच्या डोसक्यात राग आहे म्हणून तो येत नसेल. तू फोन लावून दे, मी बोलतो त्याच्या. लावते की आता नको, आधी आपण औक्षण करूया, त्यानंतर फोन लावतो. औक्षण झाल्यावर बोलत बसा की निवांत. बर तू कर, तुला काय पाहिजे ते मी फोन लावतो त्याला. थांबा थांबा, मी लावते की फोन, एक मिनिट. लागला? हा वाजालाय. राज अभ्यास करायलायस नव? हा मी डिस्टर्ब तर नाही ना करत आहे? हा ते मला माहिती आहे तुझ्या मनात तसलं काय बी नाही, पण अरे दादा बघ की दादा हट्ट करतायत. ते म्हणतात तुझ्या संग बोलायचंय म्हणून. एक मिनिट बोल त्यांच्या संग. दादा तो पेपर सोडवतोय, ते बी ये लावून पटकन बोला. हॅलो राज, अरे घरला का नाही आलास रे? अजिबात नाही राज, परीक्षा महत्वाची आहे, घरला येऊ नकस. आणि तस बी तू परत आलास की आपण धनक्यात साजरा करू की वाढदिवस आणि एकदा. आणि मी काय म्हणते, तस बी घरला येऊन तू काय करणार होतास? हॅपी बर्थडेच म्हणणार होतास ना? मग आता फोनवरच म्हण की दादा तो हॅपी बर्थडे म्हणालाय, थँक्यू म्हणा पटकन. हा हा थँक्यू थँक्यू राज. अरे राज तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं माझा वाढदिवस एका सणासारखा वाटतोय. आमच्यासाठी बी तुमचा वाढदिवस यो सणच आहे दादा, भाई का नाही राज? बघा बघा काय म्हणालाय तुमचा लेख. का? तो म्हणतोय की तुमच्या वाढदिवसापेक्षा दुसरा कुठलाच दिवस त्याच्यासाठी मोठा नाही. दादा आता मी अजून बोलत बसले तर येईल पळत. नाही नको नको, मग तिकडच काय तो अभ्यास कर म्हणाव त्याला. हॅलो हा तू आता अभ्यास कर, आणि अभ्यास झाला की ये हा घरला, तुझ्यासाठी केकचा सगळ्यात मोठा तुकडा ठेवतोय आम्ही. माझ्या वाटणीचा बी ठेवते म्हण सांग. ऐकलंस काय म्हणतात ते? हा ठेवू का? झालं समाधान? हॅपी बर्थडे म्हणलं लेखानी, खुश आता? झालं, आता आपण केक कापूया. अरे देवा, या राजच्या नादात केक घ्यायलाच विसरले, आता तर दुकानं बी बंद झाली असतील. अरे देवा अग कामाच्या नादात मी केक विसरले की ग. ताई माता 2 मिनिट आले.